नागेबाबा मल्टी स्टेट सह गुरुवारी पुन्हा शहर बँकेच्या सकार चौक शाखेत बनावट सोने आढळून आले आहे दिवसभरात सुमारे पाऊण किलो दागिने आढळून आले असून त्याद्वारे बत्तीस लाख रुपयांचे कर्ज घेण्यात आले आहे मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी शहर सहकारी बँकेच्या एका व्यक्तीचे खाते तपासण्यात आले सुमारे पंचवीस तोळे वजनाचे बनावट दागिने तपासणीत आढळून आले त्याद्वारे आठ लाख चाळीस हजार रुपयांचे कर्ज घेण्यात आले आहे यापूर्वी शहर बँकेत सुमारे साडे नऊ किलो बनावट दागिने आढळून आले असून त्याद्वारे बँकेची साडेतीन कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले होते आता या फसवणुकीच्या रकमेत वाढ होताना दिसत आहे दुसरीकडे नागेबाबा मल्टी स्टेट्स सोसायटीमध्ये पुन्हा चारशे बावन्न ग्रॅम बनावट दागिने आढळून आले आहेत चार कर्जदारांची आठ कर्ज खाते तपासली असता त्यात हे बनावट दागिने आढळून आले याद्वारे लाख चोवीस हजार रुपयांचे कर्ज घेण्यात आले आहे नागेबाबा मल्टी स्टेटमध्ये यापूर्वी सुमारे साडेसात किलो बनावट दागिने आढळून आले असून त्याद्वारे अडीच कोटी रुपयांची फसवणूक झाली असल्याचं समोर आलं होतं त्यात आता आणखी पंचवीस लाख रुपयांची भर पडली आहे